नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्फा अँड बीटा, दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाउ ऑन दॅट बेसिस वी हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² + 6x - 5 = 0, देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अल्फा प्लस बीटा, मीन्स सम ऑफ द रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. येस, आता हे एक्झाम्पल सोडवण्यामागे उद्देश असा की जर आपल्याला सम आणि प्रॉडक्ट व्यवस्थित काढता आले तर मला पुढे जाऊन क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे ऑन द बेसिस ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून मला इक्वेशन तयार करायचं आहे, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अँड त्याच्यासाठी मला ह्या टॉपिकची अतिशय आवश्यकता आहे की हाऊ वी फाइंड द नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड देअर कोएफिशियंट्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहिती आहे, ax² + bx + c. क्वाड्रॅटिक इक्वेशन इज सपोज ax² + bx + c = 0. दिस इज द अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन इन अ स्टँडर्ड फॉर्म, हे आपल्याला माहिती आहे. नाउ देन वी नो दॅट द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर बाय फॉर्म्युला मेथड वी नो द रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स मला माहिती आहेत. काय माहिती आहेत मला? द रूट्स आर x = -b + or -, याचे दोन व्हॅल्यूज आपण करणार आहोत. पहिली व्हॅल्यू काय येईल? -b + √b² - 4ac / 2a, दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू. सेकंड व्हॅल्यू इज x = -b - √b² - 4ac / 2a, दिस इज द सेकंड व्हॅल्यू. मग आता याच्यात असं असतं की ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत या दोघं व्हॅल्यूज, म्हणजे एका व्हॅल्यूला जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, जिथे आपण पॉझिटिव्ह घेतलं आहे बघा, आपण त्याला अल्फा मानूया, आणि ही जी व्हॅल्यू आहे याला बीटा असं मानूया. बरोबर, दिस रूट इज अल्फा अँड दिस रूट इज बीटा, अँड अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत. मग अल्फा आणि बीटा हे जर दोन रूट्स असतील तर सगळ्यात आधी मी काय करतो, तर अल्फा आणि बीटा यांची बेरीज करून बघतो, म्हणजे अल्फा प्लस बीटा असं मला करायचं आहे. मग मी काय करणार, इकडचा जो अल्फा म्हणजे दिस व्हॅल्यू, बीटा मीन्स दिस व्हॅल्यू, मीन्स ॲडिंग दिस टू व्हॅल्यूज b + √b² - 4ac / 2a, ही एक व्हॅल्यू मी घेतली, +b - √b² - 4ac / 2a. काय केलं मी, या दोघं व्हॅल्यूजची बेरीज करतो आहे, इज इक्वल टू. आता बेरीज करताना मला इथे लसावी बघा, LCM is 2a, वरती काय मिळेल इथे, -b + √b² - 4ac, इथे प्लसच्या ऐवजी इथे मायनस येईल बघा, -b - √b² - 4ac इज इक्वल टू. आता या ठिकाणी ही जी टर्म आहे बघा, +b² - 4ac आणि -b² - 4ac, दिस टर्म इज कॅन्सल. इथे -b आणि -b मीन्स -2b / 2a. काय मिळालं मला बघा, -2b / 2a. 2 आणि 2 कॅन्सल केला आपण तर मला व्हॅल्यू काय मिळते, व्हॅल्यू इज -b/a, अँड दिस व्हॅल्यू इज व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. म्हणजे दोघं रूट्सची मी जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते, तर कोइफिशियंटचा हा भागाकार -b/a एवढी ती बेरीज येणार.
हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला काही क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचे एक्झाम्पल्स विचारले जातात आणि त्यावेळेस इफ द सम ऑफ द रूट्स इज धीस अँड प्रॉडक्ट इज धीस देन फाईंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर विच इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे वगैरे असे क्वेश्चन्स विचारलेले असतात. इट इज व्हेरी सिम्पल आहे. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू मला पाहिजे असेल तर इक्वेशनच्या कोइफिशियंट्सवरून बघा, बी इज अ कोइफिशियंट ऑफ मिडल टर्म अँड ए इज अ कोइफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म हे आपल्याला माहिती आहे. मग मायनस बी अपॉन ए एवढी व्हॅल्यू लिहिली तरी त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे येणारे जे रूट्स असतात त्या रूटची बेरीज केल्यानंतर एवढंच येणार आहे. हा भाग महत्त्वाचा लक्षात घ्या. सेकंड थिंग, अल्फा इंटू बीटा करून बघूया. अल्फा इंटू बीटा म्हणजे काय? प्रॉडक्ट ऑफ दीज रूट्स मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए एका ब्रॅकेटमध्ये मी लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं. या दोघांचा काय केला मी? प्रॉडक्ट केला. आता तो प्रॉडक्ट कशा पद्धतीने करायचा आहे? अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू. आता प्रॉडक्ट करताना हे अपूर्णांक आहेत दोघं, त्यामुळे अपूर्णांकांचा गुणाकार कसा करावा या संदर्भात आपल्याला याच्या आधी माहिती आहे, पण बऱ्याच वेळा चुका तिथे होतात. गुणाकार अपूर्णांकांचा करत असताना आपण लसावी काढतो. इट इज व्हेरी व्हेरी रॉंग मेथड. मी काय म्हणतो आहे तुमच्या लक्षात येत असेल. टू ए आणि टू ए इथे डिनॉमिनेटर आहे. गुणाकार अपूर्णांकांचा करत असताना अंशाने अंशाला गुणणे आणि छेदाने छेदाला गुणणे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि या दोघांचा गुणाकार करायचा आहे. लसावी वगैरे इथं काढायचा नाही आहे. म्हणजे या ठिकाणी टू ए इंटू टू ए, बघा हा गुणाकार मी केला टू ए इंटू टू ए. वरती मला काय लिहायचं आहे इथे? पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बघा या पद्धतीने मी लिहिलं इज इक्वल टू. आता बघा इथे मायनस बी म्हणजे ए, येस, प्लस हा बी आला म्हणजे ए प्लस बी असा आहे ह्या ब्रॅकेट. दुसरा ब्रॅकेट मायनस बी म्हणजेच ए आहे असं आपण गृहीत धरूया. आणि इथे मायनस बी हा पूर्ण टर्म म्हणजे बी म्हणजे मायनस बी म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी या फॉर्म्युल्यामध्ये हे बसलं. मग आपल्याला ए प्लस बी आणि ए मायनस बी यांचा प्रॉडक्ट किती आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर म्हणजे मायनस बी स्क्वेअर, बरोबर? ए स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय? मायनस ही जी टर्म आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याचा मला काय करायचं आहे? स्क्वेअर करायचं आहे. बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय फोर ए स्क्वेअर इज इक्वल टू. मग आता मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय? तर फक्त बी स्क्वेअर. इथे येईल मायनस, या ब्रॅकेटमध्ये मी लिहितो, याचा हा स्क्वेअर केल्यानंतर हा स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजे फक्त उरेल बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इजी आणि डिवायडेड बाय फोर ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. आता मी ब्रॅकेट ओपन करतो, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे मायनस मायनस होईल प्लस फोर ए सी अँड डिव्हायडेड बाय फोर ए स्क्वेअर. मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल झाला, फोर ए सी काय मिळेल मला? बघा फोर ए सी डिव्हायडेड बाय फोर ए स्क्वेअर, याच्यातला फोर कॅन्सल होतो, एक ए कॅन्सल होतो, उरतं काय? तर सी अपॉन ए. म्हणजे जर मला अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रॉडक्ट ऑफ द रूट्स पाहिजे असतील, त्याच्या व्हॅल्यू मला माहिती पाहिजे असतील किंवा काढायचे असतील, तर मी सरळ कोइफिशियंटचा भागाकार करेल सी अपॉन ए. आणि हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. अँड दिस इज द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. येस, नाउ बाय युझिंग धीस व्हॅल्यूज वी कॅन ऑल्सो इझिली फाइंड आउट द क्वाड्रॅटिक इक्वेशन
म्हणजे नुसत्या अल्फा आणि बीटा ह्या व्हॅल्यूज मला माहिती असल्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येईल का? आता आपण उलट प्रवाहाने जाणार आहोत, म्हणजे अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू मला माहिती आहेत, म्हणजे रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वी नो, अँड देन आफ्टर सॉल्विंग सम ऑफ द स्टेप्स वी कॅन इझिली फाइंड आउट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे समजा रूट मला माहिती आहेत तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मला कुठलं असेल किंवा कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रूट्स आहेत हे मला शोधता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला आता थोडंसं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सोडवलं, आता त्या रूटपासून पुन्हा क्वाड्रॅटिक इक्वेशनकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. ओके, हे मला असं वाटतं समजलं असेल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आपण बघणार आहोत. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्फा अँड बीटा, दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाउ ऑन दॅट बेसिस वी हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन, 2x² + 6x - 5 = 0, देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अल्फा प्लस बीटा मीन्स सम ऑफ द रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. येस, आता हे एक्झाम्पल सोडवण्यामागे उद्देश असा की जर आपल्याला सम आणि प्रॉडक्ट व्यवस्थित काढता आले तर मला पुढे जाऊन क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे ऑन द बेसिस ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून मला इक्वेशन तयार करायचं आहे, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अँड त्याच्यासाठी मला ह्या टॉपिकची अतिशय आवश्यकता आहे की हाऊ वी फाइंड द सम ऑफ द रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. येस, नाउ वी हॅव गिव्हन द क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज 2x² + 6x - 5 = 0, हे इक्वेशन मला दिलेलं आहे. मग आपण इक्वेशन आधी लिहूया, हिअर 2x² + 6x - 5 = 0. पहिली स्टेप असे मी म्हणतो, ऑन कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0, वी विल गेट a = 2, b = 6 and c = -5. या तीन व्हॅल्यूज मला काढता आल्या, मी कम्पेअर करून त्या व्हॅल्यूज काढल्या. आता याचा बराचसा सराव आपला झालेला आहे. आता पुढे आपण अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, मग मला ते फॉर्म्युले माहिती असले पाहिजे. वी मस्ट नो द फॉर्म्युलीज, व्हॉट वी मस्ट नो द रिलेशन बिटवीन सम अँड द कोएफिशियंट्स, वी मस्ट नो द रिलेशन बिटवीन द प्रॉडक्ट अँड कोएफिशियंट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. अँड हेन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. येस, अँड अनदर α×β = c/a. या ठिकाणी निगेटिव्ह साईन नाही, लक्षात घ्या. मग अल्फा प्लस बीटा मला काढायचं आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, हे मायनस साईन फॉर्म्युल्याचं आहे लक्षात घ्या. इथे बीची व्हॅल्यू 6 आहे म्हणून 6 लिहिणार. इथे जर -6 असती तर इथे प्लस झाली असती, हा भाग लक्षात घ्या. या ठिकाणी -6 येईल. a = 2 means α+β = 2. 2 - 6/2 दॅट इज -3. α×β, वी नो दॅट सी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ सी, -5/a = 2. मीन्स α×β = -5/2. आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला नाही आहे की कुठलंही इक्वेशन मला दिलं, कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन मला दिलं तर मी सहज α+β आणि α×β काढू शकतो. फॉर्म्युले मला माहिती आहेत, -b/a दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला अँड c/a दिस इज द सेकंड फॉर्म्युला. मग आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन
तयार करायचं आहे। मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने तयार करायचं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, पण आत्ता तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करून ठेवा की अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच्या व्हॅल्यूज मला पटापट काढता येतात की नाही, फॉर्म्युले आपल्याला पटकन आठवता आहेत की नाही। मायनस बी अपॉन ए सम ऑफ दिस रूट्स अँड सी अपॉन ए दिस इज द प्रॉडक्ट ऑफ द रूट्स। येस, हा भाग आपण तयार करून ठेवा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन यूजिंग दिस अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा याच्यावरून कशा पद्धतीने काढता येईल त्याचा आपण विचार करूया। धन्यवाद। सम ऑफ द रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ द रूट्स। येस, नाउ वी हॅव गिव्हन द क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज 2x² प्लस 6x मायनस 5 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन मला दिलेलं आहे। मग आपण इक्वेशन आधी लिहूया, हियर 2x² प्लस 6x मायनस 5 इज इक्वल टू 0। पहिली स्टेप असे मी म्हणतो, ऑन कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx अँड प्लस c इज इक्वल टू 0 वी विल गेट a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 6 अँड c इज इक्वल टू मायनस 5। या तीन व्हॅल्यूज मला काढता आल्या, मी कम्पेअर करून त्या व्हॅल्यूज काढल्या। आता याचा बराचसा सराव आपला झालेला आहे। आता पुढे आपण अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, मग मला ते फॉर्म्युले माहिती असले पाहिजे। वी मस्ट नो द फॉर्म्युले इज व्हॉट, वी मस्ट नो द रिलेशन बिटवीन सम अँड द कोएफिशियंट्स, वी मस्ट नो द रिलेशन बिटवीन द प्रॉडक्ट अँड कोएफिशियंट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, अँड हेन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए। दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला। येस, अँड अनदर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए। या ठिकाणी निगेटिव्ह साईन नाही, लक्षात घ्या। मग अल्फा प्लस बीटा मला काढायचं आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू हे मायनस साईन फॉर्म्युल्याचं आहे, लक्षात घ्या। इथे बीची व्हॅल्यू 6 आहे म्हणून 6 लिहिणार, इथे जर मायनस 6 असती तर इथे प्लस झाली असती, हा भाग लक्षात घ्या। या ठिकाणी मायनस 6 येईल, ए इज 2 मीन्स 2 मीन्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 मायनस 6 डिवायडेड बाय 2 दॅट इज मायनस 3। अल्फा इंटू बीटा वी नो दॅट सी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ सी, मायनस 5 डिवायडेड बाय ए मीन्स 2 मीन्स अल्फा इंटू बीटा इज मायनस 5 अपॉन 2। आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला नाही आहे की कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन मला दिलं तर मी सहज अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढू शकतो। फॉर्म्युले मला माहिती आहेत, मायनस बी अपॉन ए दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला अँड सी अपॉन ए दिस इज द सेकंड फॉर्म्युला। मग आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे। मग ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने तयार करायचं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, पण आत्ता तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करून ठेवा की अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याच्या व्हॅल्यूज मला पटापट काढता येतात की नाही, फॉर्म्युले आपल्याला पटकन आठवता आहेत की नाही। मायनस बी अपॉन ए सम ऑफ दिस रूट्स अँड सी अपॉन ए दिस इज द प्रॉडक्ट ऑफ द रूट्स। येस, हा भाग आपण तयार करून ठेवा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन यूजिंग दिस अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा याच्यावरून कशा पद्धतीने काढता येईल त्याचा आपण विचार करूया। धन्यवाद।